हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत माझा आवडता संत निबंध मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. भारतभूमी ही महान संतांची भूमी आहे. संतांनी आपल्या शिकवणीतून समाजाला वेगळी दिशा दिली आहे. महाराष्ट्रात संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास इत्यादी संत होऊन गेले आहेत. सर्व संतांची शिकवण सारखीच असते, पण माझ्या पसंतीचे माझा आवडता संत हे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. संत ज्ञानेश्वर यांनी अतिशय कमी वयात ज्ञानाची प्राप्ती करून समाजाला नवीन दिशा दिली होती. ते महाराष्ट्रातील महान संत व कवी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्रामधील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ असलेल्या आपेगाव या गावात इसवी सन 1275 झाला. त्यांच्या आई वडिलांना 4 अपत्य होती. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यासमधून परत गृहस्थाश्रममध्ये प्रवेश केला. यामुळे समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले होते. समाजाच्या या हेटाळणीला कंटाळून शेवटी ज्ञानेश्वरांच्या वडील व आईंनी आत्महत्या करून प्रायश्चित्त केले. आई वडिलांच्या मृत्यूमुळे संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे अनाथ झाली. यानंतर ते चारही जण पैठणला जाऊन पोहोचले. 15 वर्षाच्या कमी वयात ज्ञानेश्वरांनी भगवान कृष्णाच्या भक्तीत स्वतःला तल्लीन केले. संत ज्ञानेश्वरांना साक्षात्काराची प्राप्ती झाली. इसवी सन 1290 त्यांनी दैवी ज्ञान असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरांचा दुसरा ग्रंथ अमृतानुभव हा होय. हा विशुद्ध तत्वज्ञानाचा व जीव ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. यात 1800 ओव्यांचा समावेश आहे. चांगदेव 65 या ग्रंथांद्वारे त्यांनी चांगदेव महाराजांचे गर्वहरण करून त्यांना योग्य उपदेश देखील दिला. ज्ञानेश्वर अतिशय कमी वयात सिद्धी प्राप्त करणारे संत होते. जो जे वांछिल तो ते लाहो असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्तप्रेमाने माऊली म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाड्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. 20 वर्षाच्या कमी वयात त्यांनी आपले जीवन कार्य संपवले व इसवी सन 1296 त्यांनी समाधी धारण केली. त्यांच्या समाधीच्या अवघ्या वर्षभरात त्यांच्या भावंडांनी पण आपले शरीर त्यागले. तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला आणि तुमचे आवडते संत कोणते हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.